आणि वंचितांसाठी जीवनाचा प्रत्येक क्षण दिला. म्हणला टाटा नंद साहेब आपले गेले, एवढं प्रेम देऊन गेले, मला कोणती संपत्ती दिली तरी तुमच्यातला एकही माणूस कमी करावा वाटत नाही, एवढं प्रेम, एवढं प्रेम, हे प्रेम तुम्ही मला दिलं, ते प्रेम आता मतदानाच्या रूपाने मेघना बोर्डीकरांच्या पारड्यात घाला. मी माधव गांधींची बहीण आहे, माधव गांधींचं हे सीट आहे, हे भारतीय जनता पार्टीचं चिन्ह असलं तरी हे रासपाची जागा आहे, मी सोडली आहे रासपाला. आता चिन्हाचा विषय नाही, चिन्ह म्हणजे पंकज आहे, पंकज म्हणजे कमळ. आणि आमच्या गांधी साहेबांना मी बोलले, भोळा महादेव आहे आमचा, प्रेमळ माणूस आहे, त्यांचा सुद्धा मी आशीर्वाद घेतल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे कुणीही तो बुद्धिभेद जातीभेद करू नये, आम्ही एक जीव आहोत, एक जीव. रासपा पण माझीच आहे, भाजपा पण माझीच आहे. मी म्हणजे माझ्या शेजारी, माझ्या शेजारचा मतदारसंघ आहे. एक मुलगी उभी आहे, जे झालं ते बरोबर आहे मी म्हणणार नाही, पण जे होणार होतं ते चुकलं असतं, गडबड झाली असती. घडी आहे का पण जाय समोर, घडी नाही जमती आमको. पिढी जाती म्हणतात. आता इथं काय बसणार आहे, घडी आली तर पिढी जाईल, काय उलट आहे इथं, ए घडी आली तर पिढी जाईल रे बाबा. घडी बिडी घडीची टिक टिक 24 तारखेला बंद करा, बंद करा, बंद करा. आणि आमच्या मेघना बोर्डीकरला निवडून द्या, तुमच्या विकासाची अशी पण जबाबदारी माझी आणि तशी पण माझी जबाबदारी आहे. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन, मेघनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन हा विश्वास तुम्हाला देते. आणि मला आता 6 आमदारांचा जीव टांगणीला लागलेला आहे, त्यामुळे मला तुमची रजा घेणं भाग आहे. विकास हा एकमेव मुद्दा समोर ठेवा. मुंडा साहेबांचा आमचा चेहरा समोर आणा, नरेंद्र मोदींचा चेहरा समोर आणा, जमलं तर पंकजा त्यांची आठवण ठेवा. आणि हे मतदार कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून महादेव जानकरांचा आणि माझा सन्मान ठेवा असं मी तुम्हाला आवाहन करते आणि माझ्या वाणीला विधान देते. धन्यवाद.